नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, अत्यंत आनंदाची बातमी आहे, शेतकऱ्याच्या खात्यावर विमा नुकसान भरपाई रक्कम जमा झाली. तर शेतकरी मित्रांनो, कोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यात ही रक्कम जमा झाली या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, एक छोटीशी विनंती, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मित्रांनो, प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2019 जिल्ह्यात भारतीय कृषी विमा कंपनी लिमिटेड मुंबई यांच्या मार्फत अधिसूचित पिकाची आजपर्यंत 13,72,931 शेतकऱ्यांना 637,79,99,000 रुपयाची विमा नुकसान भरपाई शेतकऱ्याच्या बँक खात्यावर जमा करण्यात आली आहे. विमा कंपनीकडून यामध्ये शेतकऱ्यांचे 21,62,000 अर्ज 7.64 लाख हेक्टर क्षेत्रासाठी प्राप्त असून 74,22,54,00 रुपये हप्ता शेतकऱ्यांनी भरलेला होता. याशिवाय केंद्र सरकारने रुपये 332,94,00,000 व राज्य सरकारने 332,94,00,000 विमा हप्ता विमा कंपनीकडे जमा केला असून रक्कम 740,11,00,000 इतका विमा हप्ता विमा कंपनीकडे जमा झाला आहे. तर तूर पिकासाठी आष्टी तालुक्यातील धामणगाव, कडा, पिंपळा व धानोरा या महसूल मंडळातील शेतकऱ्यांचे विमा नुकसान भरपाईचे प्रक्रियेत आहे. तसेच कांदा पिकासाठी अधिसूचित केलेल्या 9 तालुक्यातील विमा नुकसान भरपाई देण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती विमा कंपनीकडून प्रशासनात दिली आहे. तर शेतकरी मित्रांनो, जर शेतकऱ्याची अधिसूचित पिकाची विमा नुकसान भरपाई अद्याप बँक खात्यात जमा झालेली नसेल अशा शेतकऱ्यांनी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी विमा कंपनीचे प्रतिनिधी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेकावर यांनी केले आहे. तर खरीपातील अधिसूचित पिकाची नुकसान भरपाई शासन निर्णयानुसार पीक कापणी परिव्याच्या उपलब्ध झालेल्या उत्पादनाची सरासरी आकडेवारीनुसार निश्चित करून विमा लागू केलेला आहे. अधिसूचित महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर रक्कम जमा करण्यात आली आहे. विमा मंजूर असलेल्या महसूल मंडळनिहाय अधिसूचित पिकासाठी मंजूर विमा तपशील प्रसिद्ध देण्यात आला आहे, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम यांनी कळवले आहे.